नक्षली दृष्ट्या संवेदनशील असलेल्या गडचिरोली मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होती. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राज्यात सर्वात मोठ्या असलेल्या या मतदारसंघात 10 एप्रिलला मतदान होणार असून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी निवडणूक आयोगानंही जय्यत तयारी केली आहे. काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला असलेल्या गडचिरोली चिमूर मतदारसंघात भाजपनं दमदार आव्हान निर्माण केलंय. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं विद्यमान खासदार मारोतराव कोयासे यांचा पट्टा कट करून डॉक्टर नामदेव उसेंडी हा नवा चेहरा दिलाय. तर भाजपनं पुन्हा एकदा अशोक नेते यांना उमेदवारी दिली आहे. राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेला हा मतदारसंघ पिंजून काढताना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच कसोटी लागली आहे. 2009 पराभूत झाल्यानंतर अशोक नेते यांनी मतदारसंघात संपर्क कायम ठेवला आहे. या जनसंपर्काचा फायदा होईल असा त्यांचा दावा आहे. काँग्रेसमधील नाराज गटाचाही आपल्याला फायदा होईल असा विश्वास नेते यांना वाटतोय. तसंच अहिरीचे राजघराणं आणि युवा शक्ती संघटनेचा पाठिंबाही भाजपचा उत्साह वाढवणारा आहे. तर दुसरीकडे माजी खासदार कोवासे यांचा गट काय भूमिका घेतो याची चिंता काँग्रेसच्या नामदेव उसंडी यांना सतवते. विजय वडेट्टीवार यांच्या गटाची भूमिकाही निर्णायक ठरणार असून जिल्ह्यात सक्रिय असलेला राष्ट्रवादी काँग्रेसची कितपत साथ मिळते हा प्रश्नही कायम आहे. नक्षलवाद्यांचं प्राबल्य असणाऱ्या या मतदारसंघात लोकशाहीची प्रक्रिया राबवणं हे देखील आव्हान असून मतदानाच्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांचीही चांगलीच कसोटी लागणार आहे. आशिष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.